ऐसे चर्च नंदुरबार आजच्या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्ष स्वागत करीत आहे। यावेळी आम्ही गीत नंबर 290 गाणार आहोत विजय संगीत मधून। गीत नंबर 290 श्री नावाज मैं सुनता हूँ खुदा बुलाती पास उसमें से सलीब से जो कर चश्मे से जो बहता क्रूस से का आता कमजोर लाचार देख मेरे हालत को न जा से कर पाको सा के पी दाग ना हो आता हूँ मसीह आता तेरे पास धो के साफ कर चश्मे से जो बहता कुसे कास मसीह तू बख्शता है कामिल प्यारी मां कामिल चुमिद और चेनारा जमी पर और आसमान आता हूँ मसीह आता तेरे पास दो के साफ कर चश्मे से जो बहता क्रूस से खा तसी का पारो को तसी मुफ्त फजल को तसी मसीह की बख्शिश को अब मिल के सब कहो आता हूँ मसीह आता तेरे पास धो के साफ कर चश्मे से जो बहता क्रूस से का देवाची स्तुती असो। आजच्या संध्याकाळी मी पुन्हा एकदा प्रभूचे आभार मानतो। आजच्या मननाकडे जाण्याच्या अगोदर आम्ही एक छोटी प्रार्थना करणार आहोत आणि मग देवाचे सेवक रेव्हरेंट अनुप पाळक हे पुढे येऊन परमेश्वराच्या वचनाची ते सेवा करतील। या आपण प्रार्थना करू। आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी दे बापा आजच्या संध्याकाळी आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो। जे ऑनलाईन उपस्थित आहे त्या प्रत्येकाला देखील तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवितो। जे इथे चर्चमध्ये उपस्थित आहे आदरणीय तुझे मां दास आणि गौरवी दे बापा त्यांना देखील तू स्पर्श कर। आजच्या तुझ्या वचनामध्ये तुझे दास आम्हा प्रत्येकाला घेऊन जात असताना आमच्यासाठी ते सर्व वचन आशीर्वादित कर। आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे
आमेन। आज मी विनंती करतो की परमेश्वराचे दास रेव्हरेंट अनुपाळ पुढे येतील आणि ते वचनाची सेवा ते करतील। सर्वांना सलाम, उपस्थित सर्व पाळक वर्ग, पंचमंडळ, त्याचप्रमाणे ऑनलाईन बघणाऱ्या सर्व प्रियजनांना प्रभू येशूच्या गौरवी नावात मी सलाम करतो आणि एका महत्त्वाच्या मननविषयी चिंतनावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो। कलसकरास पत्र याचा तिसरा अध्याय आपण घेऊया आणि या तिसऱ्या अध्यायातील पहिली जी 17 वचनं आहेत ती मी आपणासमोर वाचतो। ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम। म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा। वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे। आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल। तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यांना मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा। यामुळे देवाचा कोप होतो। तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा। एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे। यात हेलेनी व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे। तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा। एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपशात क्षमा करा। प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा। पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा। ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो। तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा। ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो। परस्परा सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा। आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा। देवा ही वचने आशीर्वादित करो प्रियजन हो। पहिल्या वचनामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि ती म्हणजे आम्हाला आमचं लक्ष एका विशिष्ट ठिकाणी लावायचं आहे, ते म्हणजे देवाच्या उजवीकडे जेथे ख्रिस्त बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा आम्हाला यत्न करायचा आहे। कलसेच्या या मंडळीला संत पौलाने पत्र लिहून ही एक फार गंभीर परंतु महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगितली की आपलं लक्ष कुठं आपण लावत आहोत, आम्ही आमचा दृष्टिकोन कोणत्या दिशेने ठेवलेला आहे। पहा, ही मंडळी विश्वासात आलेली होती, मंडळीतले सभासद विश्वासामध्ये जीवन जगत होते, परंतु तरी देखील पौलाला असं वाटलं की या लोकांना या गोष्टीची जाणीव द्यावी की तुम्ही वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, म्हणजे स्वर्गीय गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील असा। ज्याला ख्रिस्त प्राप्त झालाय त्याला स्वर्गीय जीवनाची प्राप्ती झालेली आहे, परंतु प्रतिदिवशी विश्वासणाऱ्याने विश्वासामध्ये जीवन जगून ख्रिस्ताला परिधान करून आपलं जीवन जगायचं आहे। ख्रिस्ताला परिधान करून आपलं जीवन जगत असताना आमच्यासाठी वरील गोष्टी म्हणजे स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्यासाठीची एक मार्गदर्शिका खालच्या वचनांमध्ये दिलेली आहे। जसं वचन 2, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका। वरील गोष्टीकडे मन लावत असताना काय करा? पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका। मन हे स्वच्छंदी असतं, मन हे भटकणारं असतं, मन हे वेगवेगळ्या कल्पना आणि विचारांच्या मागे जाणारं असतं, परंतु हे जगातलं किंवा पृथ्वीवरील आकर्षक आणि मोह आणणारं जे जग आहे त्याकडे लक्ष लावू नका। तेव्हाच आम्हाला वरील गोष्टीकडे
लक्ष लावता येईल किंवा मन लावता येईल. वरील गोष्टीचा यत्न करण्यासाठी किंवा वरील गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी काय करा, तर त्याचं उत्तर आहे, पृथ्वीवरती आपलं मन लावू नका. प्रियजन हो, या जगात राहणं आमचं कर्तव्य आहे, या भूतलावरती आपल्याला जगायचं आहे, परंतु येथे जगत असताना हेच सर्व काही आहे असं मनात बिलकुल आणू नये. या पृथ्वीवरतीच सगळं काही समाधान आहे असं आपण मनात मार्गू नये. आमचं स्वर्गीय स्थान प्रभू ज्या ठिकाणी आहे, जेथे तो आता पित्याच्या उजवीकडे बसून आम्हासाठी मध्यस्थी करीत आहे, ते मिळवण्यासाठी पहिली सावधगिरी जी आम्हाला बाळगायची ती म्हणजे या पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावायचं नाही आहे. दुसरी गोष्ट आम्हाला वचन 4 दिसते ती म्हणजे आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. आता ही या ठिकाणी खात्री आहे. काय खात्री आहे? की जसं ख्रिस्त प्रगट होईल आणि ख्रिस्त प्रगट झाल्यानंतर तुम्ही म्हणजे विश्वासणारा, जो विश्वासणारा प्रभू येशूमध्ये झोपी जातो तो ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये येईन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य असं वचन म्हणतं. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताबरोबर येऊ, जे विश्वासणारे आहे ते ख्रिस्ताबरोबर येतील. तर पहिली गोष्ट काय करायची आहे, या पृथ्वीवर आपलं मन लावू नका. सोबतच वचन 5 सांगितलेलं आहे की जे आमचं शारीरिक अवयव आहेत ते आम्ही जारकर्मांच्या हवाली करता कामा नये, कारण जारकर्म आहे, कामवासना आहे, कुवासना आहे, लोभ आहे, याकडे आमचं लक्ष आम्ही लावू नये. का लावू नये? तर देवाचा कोप या गोष्टीमुळे होतो. देवाला ह्या गोष्टी आवडत नाही. प्रियांनो, प्रियजन हो, आज वरील गोष्टी मिळवण्याचा किंवा स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा विचार जर आपल्या मनामध्ये आहे तर पहिली गोष्ट पृथ्वीवर आपलं मन लावू नका. आणि दुसरी गोष्ट, आपलं शरीर हे जारकर्मासाठी कधीही देऊ नका. आपलं शरीर देवपित्याच्या गौरवासाठी असू द्या. एक अजून गोष्ट आम्हाला आमच्या जीवनासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे आम्ही पूर्वी जगलो तसं ठीक आहे, परंतु आता आमच्या मुखात शिवीगाळ नको, क्रोध नको, संताप नको, दुष्टपणा नको, निंदा नको, लबाडीपण नको, एकमेकांबरोबर लबाडीपण नको, आणि जुना मनुष्य आहे त्याला कृतीसहित काढून टाकणे आहे. वरील गोष्टी मिळवण्याचे आहे तर काय करा? जुन्या मनुष्य स्वभावाला पूर्णतः काढून टाका. कारण जुना मनुष्य स्वभाव कसा होता? संताप करणारा, दुष्टपणा करणारा, निंदा करणारा, शिवीगाळी करणारा, या लबाडी करणारा, असा जो आमच्यामध्ये जुना स्वभाव, जुना मनुष्य विश्वासणाऱ्याच्या जीवनात असतो तो आता त्याने काढून टाकायचा आहे. आता कसल्याही प्रकारचा दुष्टपणा आणि जुना स्वभाव मनुष्याच्या मनात अंतकरणात असता कामा नये. प्रियजन हो, आम्हाला वरच्या गोष्टी मिळवायच्या आहे तर पृथ्वीवर आपलं मन लावू नका. आम्हाला वरच्या गोष्टी मिळवायच्या आहे तर आपल्या शरीराच्या अवयवांच्या द्वारे किंवा आपल्या संपूर्ण शरीराच्या द्वारे देवपित्याचं गौरव करायचं आहे. आम्हाला वरील गोष्टी मिळवायच्या आहे तर आमचा जुना स्वभाव आणि जुना मनुष्य आम्हाला टाकायचा आहे. हा जुना मनुष्य होता कसा? लबाडी करणारा होता. जुना मनुष्य स्वभाव होता कसा? खोटं बोलणारा होता, एकमेकांची निंदा करणारा होता, कुवासनेच्या आणि कामवासनेच्या मागे जाणारा होता. परंतु आता ख्रिस्त येशूच्या द्वारे आमची देवपित्याबरोबर भेट झालेली आहे आणि ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये विश्वासणाऱ्यांना तो आणेल. म्हणून प्रियजन हो, वरील गोष्टीकडे लक्ष लावा, स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी या गोष्टींची प्रॅक्टिस गरजेची आहे. सोबतच आम्हाला अजून काय करायचं आहे, तर आम्ही ख्रिस्ताला धारण केलेलं आहे. वचन 10, कारण जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. धारण करीत आहात असं म्हटलेलं नाही, तुम्ही धारण केले आहे म्हणजे आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याप्रमाणे, त्याने त्याच्या स्वरूपाप्रमाणे आम्हाला केलेलं आहे. किती मोठा हा आशीर्वाद! आणि हा आशीर्वाद मिळवून आम्ही आमचं जीवन या प्रभूकडे लावत असताना आता कसल्याही प्रकारचा भेदभाव आमच्यामध्ये नाही. हेल्लेनी नाही, सुंता झालेला न झालेला, बरबर, स्कुथी, दास असा भेद नाही, स्वतंत्र असा भेद नाही. आम्ही ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. आता ख्रिस्ती म्हणून तुम्ही आणि मी आहोत. वरील गोष्टी जर आम्हाला मिळवायच्या आहे तर आता कसल्याही प्रकारचा भेदभाव आम्ही ठेवता कामा नये. कसल्याही प्रकारचा भेदभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये नसावा. प्रियांनो,
विश्वासणाऱ्यांमध्ये आता कसल्याही प्रकारचा भेद नाही आहे. विश्वासणारे ख्रिस्ताचे एक शरीर म्हणून, ख्रिस्ताचं एक अंग म्हणून आम्ही आता तयार झालेलो आहोत. आणि म्हणून आता आम्हाला वरील गोष्टी जर मिळवायच्या आहेत तर काय करायचं आहे? करुणायुक्त हृदय, ममता, सोमत्या, लीनता, सहनशीलता ही आता आम्हाला धारण करायची आहे. सोबतच वरील गोष्टी मिळवायच्या आहे तर एकमेकांचं सहन करायचं आहे आणि क्षमा करायची आहे. बघा, खूप सारी मोठी यादी पौलाने दिलेली आहे. प्रत्येक शब्दावरती मनन करायला जर आम्ही बसलो तर खूप सारा वेळ लागेल. परंतु आपणाला विनंती आहे, आपण पवित्र शास्त्र वाचावं व देवपिता त्याच्या पवित्र आत्म्याची मोकळीक देईल व यामधल्या गोष्टी आपल्याला समजवून सांगेल. प्रियजन हो, स्वर्गीय गोष्टी मिळवायच्या आहे तर आता आपसामध्ये क्षमा करा, एकमेकांची क्षमा करा, एकमेकांबरोबर गारहाणं करू नका. तर आम्ही आता एकमेकांसाठी सहन करणारे बनूया आणि प्रीती करणारे सुद्धा आम्ही बनूया. खरी जी शांती आहे ती खरी शांती ख्रिस्ताने आमच्या अंतकरणात दिलेली आहे. आणि या शांतीसाठीच, एक शरीर असं होण्यासाठी त्याने आम्हाला पाचारण केलेलं आहे, आम्हाला नेमलेलं आहे. आणि आम्हाला आता वरील गोष्टी मिळवण्यासाठी एकीचं बळ लागेल, आम्हाला प्रीतीचं बंधन लागेल. प्रेम, प्रीती, एकीचं बंधन हे धारण करून आम्ही आमच्या प्रभूकडे आपलं लक्ष लावलं पाहिजे. प्रियजन हो, वरील गोष्टी मिळवायच्या आहे तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपसात क्षमा करणं, एकमेकांचं सहन करणं, पृथ्वीवरती मन न लावणं, आपल्या शरीराला जार कर्मासाठी न देणं, ह्या गोष्टींचं सराव किंवा ह्या गोष्टींचं बारीक निरीक्षण तुमच्या आणि माझ्या जीवनात असलं पाहिजे. तेव्हाच आपण वरच्या गोष्टी मिळवू शकतो. वरच्या गोष्टी मिळवण्यासाठी काय करा? एकमेकांना बोध करा, एकमेकांना शिक्षण द्या आणि ख्रिस्ताचं वचन एकमेकांमध्ये भरपूर राहो. सोबतच आम्ही आत्मिक गायने गायली पाहिजे. आता पौल या गोष्टीचा उल्लेख का करतो की गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा? कारण त्यावेळेला पोएट्री गाण्याचा किंवा काव्यसंग्रह गाण्याचा प्रयास होता, तशी पद्धत त्या परिसरामध्ये होती. किती सुंदर आहे, नाही का? एखादी गोष्ट आम्ही पाठ करतो तिला फार वेळ लागतो, परंतु ती जर आम्ही स्वरबद्ध केली तर ते स्वर आमच्या कानामध्ये राहतात आणि ती गीतं आमच्या लक्षामध्ये राहतात. वर्षानुवर्ष आम्ही त्या गीतांचे शब्द विसरत नाही, त्याच्या चाली आमच्या लक्षात राहतात. आणि आम्हाला ह्या गोष्टी ह्याचीच जाणीव देतात की आम्हाला आमच्या स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे, देव पित्याकडे आमचं लक्ष लावायचं आहे, स्वर्गातल्या गोष्टी मिळवण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. तर मग या पृथ्वीवर आम्हाला काय करायचं आहे? शिक्षण द्यायचं आहे, शिकवण द्यायची आहे आणि एकमेकांना आत्मिक गायनं ही गाऊन दाखवायची आहे. म्हणूनच आम्ही सभेच्या सुरुवातीला आणि सभेच्या शेवटी ही गायनं गातो, कारण ख्रिस्त आणि शिष्य देखील गीत गायन करून डोंगराकडे निघून गेले असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनाही गीत गायन करणं आवडत असे, ख्रिस्तालाही ते आवडत असे, राजा दाविदालाही ते आवडत असे. आणि दाविदाने देखील कितीतरी सुंदर गीतही रचलेली आहे. प्रियजन हो, आत्मिक गीतं आम्हाला एकमेकांसाठी गायची आहे, प्रभूच्या गौरवासाठी आम्हाला एकमेकांच्या सोबत गायची आहे. सोबतच वरच्या गोष्टी आम्हाला मिळवायच्या आहे, स्वर्गीय गोष्टी मिळवायच्या आहे. तर आमचं बोलणं आणि आमची कृती जी आहे ती प्रभू येशूच्या नावाने केलेली असावी आणि आम्ही उपकार स्तुती करणारे असावे. बघा, प्रत्येक कामाची सुरुवात आम्ही ख्रिस्त येशूच्या नावाने करतो आणि त्या कामाला प्रारंभ करतो. प्रभू येशूच्या नावाने आम्हाला त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि प्रत्येक गोष्टीचा शेवट ख्रिस्ताच्या नावाने उपकार स्तुती करून केला पाहिजे. बघा, ह्या 17 वचनांचं पुन्हा एक वार वाचन करा आणि वरील गोष्टी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. तर वरील गोष्टी मिळवण्यासाठी या पृथ्वीवर आपलं लक्ष लावू नका, आपल्या शरीराला जार कर्माची अव्यवहार देऊ नका, आपल्या अंतकरणातून प्रत्येकाला क्षमा करा आणि एकमेकांचं सहन करा. आपल्या वागणुकीतून, आपल्या बोलण्यातून प्रीती, आध्यात्मिक कवन, स्तुतीपर गीतं परमेश्वराला गा आणि आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात आणि प्रत्येक कार्याचा शेवट ख्रिस्त येशूच्या नावाने करा. ही पवित्र वचनं देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. मी सन्माननीय रवींद्र राजू मार्गे यांना पुढील वेळ हाती सोपवितो.
आजच्या या मननासाठी मी प्रभूचे खरोखर आभार मानतो. कलशेकराच्या पत्रामधून पुन्हा एकदा सुंदर बोध आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सदैव आम्ही एकमेकावर प्रीती करून आमचं व्यवहारिक जीवन प्रभू श्री ख्रिस्तामध्ये त्याच्या महान प्रीतीमध्ये आम्ही मजबूत ठेवावं ही देवाची महान इच्छा आहे. या आज संध्याकाळी पुन्हा एकदा आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. मी विनंती करतो की पास्टर सागर कालो आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील आणि आज प्रार्थना ते करतील आणि मग शेवटी रेव्हरंट सॅमसन जयकर हे आम्हास आशीर्वाद ते देतील. पास्टर सागर कालो. आपण प्रार्थना करू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती महिमा आराधना करत तुझ्या जवळ येतो, कारण स्तुतीस पात्र असा परमेश्वर तू महान आहेस. प्रभू आम्हाला तुझ्याकडे लक्ष लावण्याची गरज आहे, जेणेकरून प्रभू आम्ही चांगल्या गोष्टी स्वीकारू आणि वाईट गोष्टींचा त्याग करू. आणि म्हणून प्रभू आमचं जीवन हे नेहमी तुझ्या वचनाप्रमाणे परिपक्व राहावा आणि त्याद्वारे प्रभू तुझं गौरव महिमा आणि प्रशंसा व्हावी. म्हणून प्रभू आजच्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. तुझ्या आशा करवी तो आम्हा प्रत्येकाबरोबर बोलला, त्याबद्दल आभार प्रदर्शन आम्ही व्यक्त करत आहोत. परमेश्वराचे प्रियजन, आज ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाबरोबर सहभागिता घेत आहेत, त्या प्रत्येकानं तुझ्या हातामध्ये घे. प्रत्येकाचं कुटुंब आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कुटुंबाचा चालक आणि मालक तू हो आणि त्या प्रत्येकांना प्रभू तुझ्या स्वर्गीय मनातून त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. आम्ही धन्यवाद देतो प्रभू की तू आमची काळजी घेणार आहेत. आणि म्हणून परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला पावसाची गरज आहे, तो अधिक आम्हाला पाऊस तू दे, जेणेकरून आम्ही सर्वजण तुझी स्तुती महिमाने आराधना करू. व काही ठिकाणी प्रभू अतिवृष्टी झालेल्या आहेत, अति पाऊस झालेला आहेत, त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय वाईट आहेत. प्रभू आम्ही प्रार्थना करतो की त्या ठिकाणी देखील तुझ्या हातामध्ये घे, सर्व गोष्टी व्यवस्थित व्हावी आणि प्रत्येक लोकांची काळजी घेण्यात यावी. म्हणून प्रभू आम्ही त्याकडे विनंती सादर करत आहे. धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा वेळेबद्दल. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडने प्रेरणात केली म्हणून तो ऐक. आमेन. बरं, काही सूचना आहे मंडळीसाठी आणि रेव्हरंट अनुप पाळक पुढे येतील आणि सूचना ते देतील. उद्यासाठी सूचना आहे, बुधवारी आपला बायबल स्टडीचा तास असतो सकाळी 9:30 ते 10:30 या वेळात, परंतु आपण तो मंगळवारी घेणार आहोत, कारण की बुधवारी 26 तारखेला एक दिवसीय शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बुधवारचा बायबल स्टडी या सप्ताहामध्ये आपण मंगळवारी म्हणजे उद्या सकाळी घेत आहोत 9:30 आपण अध्ययनासाठी ऑनलाईन असावं व जे प्रियजन या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी अध्ययनासाठी यावं. व उद्या सायंकाळचं जे मनन आहे ते रेव्हरंट विश्वास पाडवी हे 6:30 ते 6:30 या वेळात मनन देतील. आणि सकाळचा जो बायबल स्टडी आहे ते सन्मान्य रेव्हरंट ग्लॅडविन जयकर पाळक साहेब आहेत ते देतील. पुढील वेळ मी पाळक साहेबांच्या हाती देतो. बरं, पुन्हा मी विनंती करतो रेव्हरंट सॅमसन जयकर पुढे येतील. प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि मग ते आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमचे ऋण सोडतो तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेता नकोस तर आम्हास सर्व वाटपास सोडू, कारण की राज्य सामर्थ्य गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, SM ट्रस्ट आणि चर्चेस या सर्व कार्यप्रणालीबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये जॉईन होणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र याच्याबरोबर आता आणि सदा स्वर्गापर्यंत सव. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तो करावं प्रति
कृपा आमेन। बरं सलाम आणि गुड नाईट।